सुहानी कुठे आहेस लवकर मला माझा लॅपटॉप दे मला ऑफिसला जायचंय हो हो आलेच हे घ्या तुमचा लॅपटॉप नीट जा आणि संध्याकाळी लवकर घरी या हो हो लवकर ये तू बर एवढं बोलून गौरव आपली बायको सुहानीच्या कपाळावर किस करतो आणि घराबाहेर पडतो तो जाताच सुहानी सुद्धा आपल्या घरकामात बिझी होते सुहानी घरातलं काही सामान ठेवायला स्टोअर रूम मध्ये जाते जिथे तिची नजर गौरव आणि नैनाच्या एंगेजमेंटच्या फोटोवर पडते सुहानी त्या फोटोला बघून विचार करते नैना आपले सुहानीला आपल्या बॉयफ्रेंडला भेटवण्यासाठी एका रेस्टॉरंटमध्ये घेऊन येते तेव्हा सुहानी नैनाला म्हणते नैना यार कुठे आहे तुझा गौरव अजून त्यांचे चरण स्पर्श या रेस्टॉरंटला लागलेले नाहीये अगं येतच असेल जरा थांब मी कॉल करते त्याला एवढं बोलून नैना त्याला कॉल करायला लागते ला ला तेव्हाच गौरव तिथे फुलांचा बुगे घेऊन येतो आणि नैनाला देत म्हणतो सॉरी स्वीट मला जरा लेट झाला रस्त्यात गाडी खराब झाली मग कॅब बुक करून यायला लागलं म्हणून मला उशीर झाला सॉरी ओके पण खोटं एक तासापासून वाट पाहतोय सुहानी काही बोलू नकोस गौरव ही माझी बेस्ट फ्रेंड सुहानी हॅलो सुहानी मला भूक आहे आपण काही ऑर्डर करायचं का हो हो बिलकुल असं बोलून गौरव वेटरला बोलावतो आणि ऑर्डर देतो सुहानीला गौरव पहिल्या भेटीतच खूप आवडतो ती डोळे भरून त्याला बघतच राहते थोड्या वेळाने सगळेजण जेवण करून निघतच असतात तेव्हा गौरव म्हणतो नाही थांब मी जे तुझ्यासाठी घेऊन आलो होतो ते तर द्यायलाच विसरलो हे घे प्लॅटिनियम ची गळ्यातली चेन तुला हवी होती ना वाव ही तर किती छान आहे तुझ्यापेक्षा तर कमी छान आहे बर नीट जा आणि पोचल्यावर कॉल कर आणि तुम्हाला भेटूनही छान वाटलं सुहानी बाय एवढं बोलून गौरव तिथून निघून जातो नैना आणि सुहानी आपापल्या घरी जातात काही दिवसातच नैनाच्या घरचे लोक आपल्या मुलीच्या लग्नाची तारीख काढतात लग्नाचं शॉपिंग आणि इतर छोट्या मोठ्या फंक्शनच्या वेळी बऱ्याचदा सुहानी आणि गौरवची भेट व्हायची आणि मग सुहानी त्याच्या प्रेमातच पडते सुहानी एवढ्याकडून त्या फोटोला तसंच स्टोरूम मध्ये ठेवून बाहेर येऊन स्वतःशीच बोलते नाही नाही जे आजपर्यंत नाही झालं ते आता नाही होणार गौरवला कधीही माझं सत्य कळणार नाही की त्याची बायको होण्यासाठी मी खूप काही केलंय आणि फायनली मला ते मिळालंय जे मला हवं होतं सुहानी असं बोलतच होती तेव्हाच तिची सासू माला तिथे येऊन म्हणते अग सुहानी काय झालं एकटीच अशी काय बडबडतीयस नाही आई काही नाही तुम्ही आलात का मंदिरातून चहा आणू तुमच्यासाठी हो आणि जरा खारी पण आण हो आई आणते असं बोलून सुहानी किचन मध्ये जाते चहा बरोबर खारी आणून ती सासूबाईंना देते चहा पिऊन मला म्हणते चहा छान झालाय आता स्वयंपाक पण लवकर उरकून घे तोवर मी जरा माझ्या खोलीत आराम करते तू तु तुझं सगळं काम संपवून घे हा आहे आई तुम्ही आराम करा मी सगळं काम करीन एवढं बोलून सुहानी कामाला लागते तेव्हा किचन मध्ये काम करता करता सुहानीचा आत त्या सुरीने कापला जातो आणि रक्त यायला लागतं ते रक्त पाहून सुहानी विचार करू लागते सुहानीच्या डोक्यात गौरवशी लग्न करण्याचं भूत चिरलेलं होतं एका रात्री बेडवर झोपलेली असताना सुहानी मोबाईलमध्ये गौरवचा फोटो पाहते आणि त्याच्याशीच बोलू लागते गौरव तुला माहित नाही मी तुझ्या किती प्रेमात पडली येते तू नैनाची जशी काळजी घेतोस तिच्या चो प्रत्येक छोट्या मोठ्या गरजा पूर्ण करतोस ना ते सगळं मला पाहिजे मग त्यासाठी मला माझ्या मैत्रिणीला या दुनियेतून टाटा बाय बाय पण करायला लागलं तरी चालेल मी आता मागे हटणार नाही मला तुझीच बायको व्हायचंय जस जसे नैना गौरवच्या लग्नाचे दिवस जवळ आले होते तस तसा सुहानीचा वेडेपणा जास्तच वाढत होता असंच लग्नाच्या काही दिवस आधी सुहानी नैनाला आपल्या घरी बोलावते सुहानी काय झालं तू अचानक मला इथे घरी का बोलावलंस काही प्रॉब्लेम आहे का नाही ना मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय हो हो बोल ना काय झालं नाही ना माझं एका मुलावर खूप प्रेम आहे एवढं की मी त्याच्या प्रेमासाठी काहीही करू शकते आणि मला असं वाटतं की लवकरात लवकर माझं आणि त्याचं लग्न पन... व्हावं पण पण काय सुहानी बोल ना पण कोणीतरी आहे जे माझ्या या प्रेमाच्या आड येत आहे कोण आहे सुहानी मी बोलू का त्याच्याशी सांग दुसरं कोणी नाही माय डिअर फ्रेंड ती तूच आहेस तुला माहितीये मी कोणावर प्रेम करते गौरववर आणि त्याच्याशी लग्न हा माझा हट्ट आहे त्यामुळे आता वेळ आलीये तू या दुनियेला टाटा बाय बाय करण्याची नैना सुहानीला काही आधीच सुहानी एका धारधार चाकून नैनावर वार करते आणि नैना बिचारी तिथेच मरण पावते त्यानंतर सुहानी नैनाचा देह घरातल्याच गार्डन मध्ये पुरून टाकते आणि नैनाच्या कारला एका दरीपर्यंत घेऊन जाते आणि तिथून तिचे कार खाली टकली त्यानं जाते त्यानंतर सुहानी पोलिसांना स्वतःहून फोन करून तिथे बोलावून घेते नैनाच्या आणि गौरवला जेव्हा जेव्हा नैनाच्या बातमी कळते तेव्हा त्या ठिकाणी पोहोचतात आणि पोलिसांच्या तपासणीत नैनाची बॉडी मिळत नाही तेव्हा नैनाच्या केसला ऍक्सिडेंट आणि घातपात म्हणून फाईल बंद केली जाते नैनाच्या मृत्यूनंतर सहानुभूती दाखवण्यासाठी मी गौरवच्या जवळ आले आणि त्याच्याशी लग्न केलं त्याला धोका देऊन त्याची बायको झाले माझा आनंद मिळवण्यासाठी मी कोणाला धोका दिला तर काय झालं आयुष्यात आनंद मिळवण्यासाठी जर काही करावं लागलं तर ते चुकीचं नसतं मी जे केलं ते अगदी बरोबर होतं आणि मी आता कोणालाच काही सांगणार नाही सुहानी असा विचार करतच होती तेवढ्यात गौरव तिथे येतो आणि म्हणतो तुला काय वाटलं सुहानी तू मला सांगितलं नाहीस तर मला कळणार नाही काय काय कळाला तुम्हाला मी मी तर काहीच लपवलं नाही तुमच्यापासून तुम्ही कशाबद्दल बोलताय नेमका हेच ग की आज संडे आहे यार आज ऑफिसला सुट्टी आहे आणि मी उगाच तयार होऊन ऑफिसला निघालो थोडा पुढे गेलो आणि मग लक्षात आलं मग परत आलो अगं पण तुझ्या चेहऱ्यावरचा रंग का उडाला एवढा काही नाही मी खूप प्रेम करते तुमच्यावर मी पण खूप प्रेम करतो डार्लिंग चल आता तयार हो आपण बाहेर फिरायला जाऊया सुहानी लगेच तयार होते आणि दोघेही बाहेर फिरायला जातात आणि सुहानी असा धोका देऊन गौरवची पत्नी झाल्याचं जा सत्य कोणालाच कळत नाही जरा माझा मेकअप चांगला कर हा अंजली आज मला लग्नाला जायचंय होतही तुम्ही काळजी करू नका आम्ही तिघी बहिणी मिळून तुमचा खूप छान मेकअप करून देतो असं म्हणून अंजली आपल्या दोन्ही बहिणींबरोबर त्या मॅडमचा मेकअप करून देतात त्यानंतर त्या मॅडम आपला चेहरा बघतात तर अगदी आश्चर्यचकित होतात खुश होऊन ती अंजलीच्या हातात पाचशे रुपये देते अंजली माधुरी आणि अनुराधा तिघी बहिणी आहेत तिघी विलासपूर नावाच्या एका गावात आपल्या आई वडिलांबरोबर राहतात ते लोक खूप गरीब आहेत म्हणून तिन्ही बहिणी मिळून गावातल्या बायकांना नटवण्याचं काम करतात हे काम करता करता त्यांना ते आवडूही लागतं त्या तिघीही या कामात तरबेज होतात त्यामुळे गावातल्या बायका पार्लरच्या कामासाठी नेहमी या तिघी बहिणींनाच आणि यावरच अंजलीचं चा घर चालायचं पण अंजलीचे वडील मोतीलाल आपल्या तीन मुलींच्या लग्नाबाबत खूप काळजीत असायचे ते आपली पत्नी विमलाला म्हणतात विमला मला तर फक्त एकच काळजी आहे बघ आपल्या या तिघी पोरींचं लग्न कसं होणार होय मी पण नेहमी हाच विचार करत असते तेव्हाच अंजली आपल्या दोन्ही बहिणींबरोबर तिथे ये येते आणि ते म्हणते काय बाबा लग्न करणं जरुरी आहे का हे काय बोलतेय पोरी तू लग्न नाही केलं तर लोक उलट सुलट बोलतील पण बाबा लग्नानंतर जर आम्ही हे काम नाही करू शकलो तर हो ना आम्हाला या कामातून खूप आनंद मिळतो अगं पोरींनो लग्नानंतर काम करायची काय गरज तुम्ही तिघी जणी फक्त घर सांभाळायला शिका काम तर तुमचे नवरे करतीलच की पण आई काही पण बिन नाही लग्न तर करावंच लागेल गरज पडली तर मी हे घर गहाण ठेवून तुम्हा तिघींचं लग्न लावून त्या तिघी बहिणी होतात दुसऱ्याच दिवशी त्या तिघींसाठी एक स्थळ शहरात कौसल्या नावाची एक महिला राहत होती तिला तीन मुलं होती राजीव राघव आणि राहुल कौसल्या आपल्या या तिन्ही मुलांच्या लग्नासाठी मुली शोधत होती अंजली माधुरी आणि अनुराधाचा फोटो बघून होकार कळवण्यासाठी कौसल्या अंजलीच्या आईला फोन करते आणि त्याचबरोबर तीन लाख रुपये हुंडा देखील मागते मोतीलाल आपलं घर ठेवतात आणि राजीव राघव आणि राहुल बरोबर अंजली माधुरी आणि अनुराधाचं लग्न लावून देतात सासरी कौसल्याबाई तिथले नियम आणि आटी सांगतात नीट लक्ष देऊन ऐका या घरातले काही नियम आहेत तुम्हाला सगळ्यांना पहाटे चार वाजता उठावं लागेल आणि उठून घरातलं सगळं काम करावं लागेल अनुराधा म्हणते आई पहाटे चार वाजता उठावं लागेल पण मला एवढ्या पहाटे उठायची सवय नाहीये हे ऐकून कौशल्याबाई खूप रागावतात आणि म्हणतात मग सवय करून घे या घरात राहायचं असेल तर हे सगळे नियम मान्य करायला लागतील नाहीतर या घरातून तुला बाहेर जावं लागेल आई ती लहान आहे ना अजून तिला समजत नाही तुम्ही काळजी करू नका मी तिला समजावेन हा जरा नीट समजावून सांग आणि मी जे जे सांगेन ते ते त्यावेळी गुपचूप करायचं समजलं ना हो आई ठीक आहे आता कामाला लागा तिघीजणी घरातल्या कामात व्यस्त होतात तिकडे दुसरीकडे अंजलीचा नवरा राजीव दुसऱ्या कुठल्या तरी मुलीबरोबर पार्क मध्ये बसला होता त्या मुलीचं नाव पायल होतं पायल म्हणते राजीव तू तू हे अजिबात बरोबर केले मी असताना दुसऱ्या मुलीबरोबर लग्न कसं काय करू शकलास आपण पण लग्न करूयात पायल तू फक्त थोडे दिवस थांब मला कळालंय की राहुल आणि राघवची सुद्धा गर्लफ्रेंड आहे पण त्या दोघांनी सुद्धा केवळ आईच्या सांगण्यावर त्या गावठी मुलींबरोबर लग्न केलंय आम्ही तिघ जण मिळून ठरवतो की आता पुढे काय करायचं ते असं बोलून राजीव पायलला समजावून सांगतो पण त्या बिचारीला काहीच कळत नव्हतं की नेमकं का आता काय करावं असेच काही दिवस निघून जातात अंजली माधुरी आणि अनुराधा अगदी मन लावून घरातले सगळी कामं करतात सकाळपासून रात्री पर्यंत त्या तिघीजणी केवळ घरातलं कामच करायच्या आणि छोट्यातल्या छोट्या चुकीवरून सुद्धा त्या कौशल्याबाईंची बोलणीही खायच्या हे आता रोजच झालं होतं पण मध्ये मध्ये त्या तिघीही जणींना ब्युटी पार्लरचं काम करायची खूप इच्छा व्हायची अंजली ताई एकदा आईन बरोबर बोलून बघ ना आपलं काम सुरू करण्यासाठी थी। बरं ठीक आहे मी आईन बरोबर बोलते अंजली जेव्हा कौसल्याबाईंकडे काम करण्याची परवानगी मागते तेव्हा कौशल्याबाई चिडून तिला म्हणतात तुझी हिम्मत कशी झाली असलं सगळं अभद्र बोलायची या घरातल्या सुना कधीही बाहेर जाऊन काम करत नाही आणि आता परत मला हे विचारू नकोस अंजली समजून जाते या की यापुढे आपल्याला काम करण्याची परवानगी कधीच मिळणार नाही त्याच संध्याकाळी कौशल्यबाई बाहेर कुठेतरी जातात घरी फक्त अंजली माधुरी आणि अनुराधा होती तेव्हाच त्यांच्या शेजारी राहत असलेल्या जानकी काकू तिथे येतात या ना जानकी काकी आताच आई बाहेर गेल्यात तुम्ही बसा ना आई येतीलच एवढ्यात अगं बघ ना ग अंजली इथे ना एक पण चांगलं ब्युटी पार्लर नाहीये एक होतं ते पण आज बंद आहे मला एका लग्नाला जायचंय आता मी तयार कशी होऊ बरं हे ऐकून त्या तिघींच्या डोक्यात एक कल्पना येते काकू खरं तर आम्हाला तिघींनाही ब्युटी पार्लरचं काम येतं आम्ही गावात पार्लर चालवायचो तुम्हाला हवं असेल तर आम्ही तुमचा मेकअप करू शकतो हे ऐकून जानकीबाई खूप खुश होतात आणि त्या तयारही होतात अंजली माधुरी आणि अनुराधा तिघीजणी मिळून जानकीबाईंचा खूप सुंदर मेकअप करतात जानकीबाई इतक्या खुश होतात त्या तिघींनाही तीन हजार रुपये देतात हे घ्या तुम्ही तिघींनी माझं रूपच बदलून टाकलं इथे कोणालाच एवढा चांगला मेकअप करायला येत नाही तेवढ्यातच कौशल्याबाई तिथे येतात आणि अंजलीला पैसे घेत असताना बघतात ते बघून कौसल्याबाई रागाने लालबुंद होतात मी तुम्हाला नाही म्हणून सांगितलेलं असतानाही मी नसताना तुम्ही मेकअप करून पैसे कमावता माझ्या नियमांचं उल्लंघन करता नाही आई तुम्ही जसा विचार करताय तसं काही नाहीये काय आहे ते मला दिसून येते चालत्या व्हा माझ्या घरातून अगं कौसल्या एवढी चिडतीयेस कशाला जाऊ दे ना तू गप्पा बसग जानकी तुझ्याकडे तर मी नंतर बघते जानकी बर, बाई तिथून निघून जातात आणि तेव्हाच राघव राजीव आणि राहुल गळ्यात हार घालून आपल्या घरी येतात त्यांच्या बरोबर त्यांच्या नवीन बायका देखील असतात राजीव म्हणतो आई मला माहितीये तू आम्हाला ओरडशील पण आम्ही पुन्हा लग्न केलंय माझं पायलवर प्रेम आहे आई म्हणून माझं पूजावर प्रेम आहे आई पण लांबच हे दृश्य पाहून खूप खुश होतात अगदी योग्य पोरांनो या तर तशाही काही कामाच्या नाहीये मी नाही म्हणून सांगितलं होतं तरी सुद्धा या तिघी जणींनी पैशासाठी काम सुरू केलं मी तर या तिघींना आत्ताच्या आत्ता घरातून हाकलून देते हो हो ए अंजली चल चालती हो या घरातून माधुरी तू पण निघून जा आणि अनुराधा तू पण मी आजपासून अंजली माधुरी आणि अनुराधा तिघीही रडू लागतात पण कौसल्या आणि तिची तिन्ही मुलं मिळून त्या तिघींनाही बाहेर काढतात अंजली माधुरी आणि अनुराधा रस्त्यावरच ती रात्र काढतात आणि सकाळी तिघीच्या तिघी उलट्या करू लागतात तेव्हाच तिथे जानकीबाई येतात जानकीबाई तिघींनाही आता तिथे गेल्यावर कळतं की तिघीचा तिघीजणी प्रेग्नंट आहेत अंजली बिचारी रडू लागते आता काय होणार आता आम्ही कुठे जाणार आमच्या जा पोटात जे बाळ आहे त्याला आम्ही कसं जिवंत ठेवणार अंजली तुम्ही तिघीजणी माझ्या मुलीसारख्या आहात मी तुमच्या तिघींची मदत करीन तुम्ही तिघीजणी माझ्या घरी माझ्याबरोबर राहा आणि तुम्हाला माझ्या घराच्या बाहेर एक ब्युटी पार्लर सुरू करून देते तुम्ही तिथे काम सुरू करा तुम्ही बघाच तर कस्टमरची लाईन लागेल तिथे त्या तिघींना काम करण्याची चांगली संधी मिळते त्या तिघीजणी जानकीबाईंच्या घरी जाऊ लागतात घराच्या बाहेर पार्लरही उघडलं जातं आणि त्या तिघीजणी जानकीबाई अगदी बरोबर बोलल्या होत्या तिथे चांगलं ब्युटी पार्लर नव्हतं त्यामुळे त्या तिघी बहिणींच्या पार्लर मध्ये हळूहळू खूप गर्दी वाढायला लागते तिघी बहिणी अगदी मनापासून काम करतात आणि खूप सारे पैसे कमवतात अशा प्रकारे त्या एरियामध्ये त्या तिघीजणी खूप फेमस होतात आणि सगळे जण त्या तिघींवरती खूप प्रेम करू लागतात आता त्या तिघींकडे खूप सारे पैसे जमा होतात तिकडे कौशल्य घरी खूप अडचणी असं करून करून त्यांच्या घरातले सगळे पैसे संपायला लागतात त्या तिघीजणी घरचं काही कामही करत नव्हत्या त्यामुळे राघव राजीव आणि राहुल ऑफिस मध्येही उशिरा पोहोचायचे आणि त्यामुळे त्या तिघांची नोकरीही जाते ते लोक कंगाल होतात शी राजीव तुझ्याकडे तर आता पैसेही नाहीयेत मी अशा कंगाल माणसाबरोबर नाही राहू शकत मी जातीय पायल घर सोडून निघून जाते आणि त्याबरोबर दुसऱ्या दोघीही जातात तेव्हा कौसल्या म्हणते बेटा चल आता अंजली कडे जाऊयात मी ऐकलंय की त्या तिघी जणी खूप सारे पैसे कमवतात चल त्या तिघींना परत जातात ब्युटी पार्लर मध्ये काम करत होती सगळं ऐकल्यानंतर अंजली म्हणते आम्ही नाही येणार परत नाही येणार म्हणजे मी तुझा नवरा आहे आणि मी तुझी सासू आहे माझं म्हणणं जर ऐकलं नाही ना तर मी तुम्हाला मारून मारून इथंच पुरून टाकीन तेव्हाच त्या एरियातल्या सगळ्या बायका तिथे येतात बाई सुद्धा त्यांच्या बरोबर होत्या एक कौसल्या या तिघींना हात सुद्धा लावू नकोस त्यांना गरज होती तेव्हा त्यांना घरातून बाहेर काढलं तेव्हा नाही का ग या तुझ्या सुना आहेत ते या चौघांनाही पोलिसांच्या ताब्यातच येतात आणि त्या चौघांनाही अटक करून घेऊन जातात त्या चौघांनाही आजीवन कारावासाची शिक्षा मिळते या तिघी बहिणींना न्याय मिळतो काही महिन्यानंतर त्या तिघीही जणी एका गोंडस बाळांना जन्म देतात ब्युटी पार्लरचं काम करून त्या तिघी जणी खूप श्रीमंत होतात आणि असाच आपलं आयुष्य अगदी आनंदाने जगत राहतात बेस्ट बॉडीज <laughs> हॅलो मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा आणि हो शेअर करायला पण विसरू नका अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा बघत राहा Best, Best buddies! buddies. <laughs> <laughs>